नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर या पेपरचे आपण तीन भाग पाहिले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे चौथा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पहा याच्या आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिफारी भरती या पेपरमधील भाग चारमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे सूरज सरळ उत्तरेकडे तीन मीटर चालला व नंतर नव्वद डिग्री वळाला व चार मीटर चालला तर तो मूळ अंतरापासून किती म्हणजे मूळ स्थानापासून तो कोणत्या म्हणजे किती अंतरावर आहे तर लक्षात घ्या त्याची जर ही दिशा असेल तर तो, तो काय उत्तरेकडे तीन गेला म्हणजे उत्तरे दिशा आपली इकडे इक़री आहे इक़री मग उत्तरेला हा तीन गेलेला आहे नंतर नव्वद डिग्री वळला म्हणजे नाईंटी डिग्री म्हणजे काटकोनात तो वळला व चार मीटर चालला म्हणजे इकडे असा तो चार गेला म्हणजे इथे तीन मीटर गेला इथे चार मीटर गेला माझा सध्याला तो इथे आला तर हे एक अंतर आपल्याला काढायचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे तीन चार हे काय असं काय तीन चार आणि काय असतं पाच हे पायथ्या गोराचं त्रिकूट असतं म्हणजे इथे ह्या दोघांच्या वर्गाची जर बेरीज केली तर ह्या आपल्याला हे जे अंतर आहे तर त्या वर्गाचं म्हणजे आपल्याला माप कळेल तीनचा वर्ग ते चारचा वर्ग बेरीज येते पंचवीस म्हणजे इथे काय असणार आहे पंचवीसचा वर्ग मूळ पाच म्हणजे हे जे आहे तर ते पायथ्या त्रिकूट आहे नाही सध्याला तो त्याच्या स्थानापासून मूळ स्थानापासून पाच मीटर अंतरावर असणार आहे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे आपलं तेच आपलं योग्य आंसर असेल पुढे प्रश्न भाऊ प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस हा दिवस मंगळवारी येत असल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस हा दिवस कोणत्या वारी येईल तर इथे का साल जे आहे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस हे एकच आहे म्हणजे एकाच वर्षातील सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट तर ह्याच्यासाठी एक तुम्ही लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे जर एकाच वर्षात जर आले असतील तर त्या दोघांमध्ये जे आहे तर तो किती दिवसाचा फरक असतो तर तो जो दिवस असतो तर तो पाच दिवसांनी पुढे जात असतो म्हणजे सव्वीस जानेवारीला जो वार असतो तो वार पाच दिवसांनी पुढे जात असतो म्हणजे इथे कोणता वार आहे मंगळवार आहे तर हे कधीही देऊ द्या फक्त एकच वर्ष जर असेल ते आणि लिप वर्ष जर नसेल म्हणजे साधच तुमचं वर्ष असेल तर पाच दिवसाने पुढे जातो आणि वर्ष असेल तर सहा दिवसाने पुढे जातो म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं मंगळवारच्या पुढे तुम्ही पाच दिवस जर गेला तर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे रविवार जो आहे तर तो पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला असणार आहे तर ऑप्शन बीमध्ये तुम्ही पाहू शकता याचं अॅन्सर दिलेलं आहे म्हणजे पाच दिवसाने तो वार म्हणजे पाच दिवसाचा फरक पडतो तसेच आपल्या पद्धतीने जर आपण काढून बघितलं तर हे सव्वीस जानेवारी आहे जानेवारी महिना किती दिवसाचा असतो एकतीसचा मग राहिले किती हे पाच दिवस अधिक फेब्रुवारी आता अठ्ठावीस दिवसाचा असतो म्हणून ते आपण जर दिवस सोडले कारण अठ्ठावीसच्या पुढ जर समजा इथे धरूया आपण अठ्ठावीस अधिक मार्च महिना किती दिवसाचा असतो तर तो एकतीस दिवसाचा असतो म्हणजे हे एकतीस अधिक एप्रिल महिना किती दिवसाचा असतो तीस दिवसाचा असतो त्यानंतर मे महिना एकतीस अधिक जून महिना तीस अधिक जुलै एकतीस आणि ऑगस्टचे किती पंधरा तर ह्या सर्वांची तुम्ही जर बेरीज केली तर ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते दोनशे एक येते म्हणजे आपण काय करतो आता तर त्याला सातने भागतो म्हणजे दोनशे एक ही सर्वांची दिवसांची बेरीज आली भागिली सात सात तरी सात दोन्ही चौदा उरले सहा वरून घेतले एक तर एकसष्ट झाले साती आठी छप्पन्न म्हणजे हे किती आलं अठ्ठावीस पॉईंट आता छप्पन वर एकसष्ट आहे म्हणजे पाच दिवस म्हणजे अठ्ठावीस पूर्णांक पाचशे सात म्हणजे इथे तुमचे किती दिवस राहिले पाच दिवस तर लक्षात घ्या पाच दिवसांनी तो जो आहे तर दिवस पुढे जाणार आहे ह्या पद्धतीने देखील तुम्ही जरी काढलं तर तेच तुमचं ॲन्सर येईल फक्त शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट यामध्ये किती पाच दिवसांचा फरक असतो म्हणजे जो वार सव्वीस जानेवारीला आहे तो वार त्याच वर्षाचा असेल पंधरा ऑगस्ट तर पाच दिवसांनी पुढे जातो आणि लिप वर्ष असेल तर सहा दिवसांनी हे फक्त लक्षात घ्यावा तुम्हाला डायरेक्ट म्हणजे तुमचा वेळ देखील वाचेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे मोहिनी माधुरीला म्हणाली तुझ्या वडिलांची आई म्हणजे माधुरीला म्हणते ती माधुरीच्या वडिलांची आई आता माधुरीच्या वडिलांची आहे म्हणजे माधुरीची आजी व माझी आजी म्हणजे मोहिनीची आजी म्हणजे माधुरीची आजी आणि मोहिनीची म्हणजे मोहिनीची आजी ह्या सख्या बहिणी आहेत तर मोहिनीची आजी माधुरच्या वडिलांची कोण असेल मग आता ह्या दोघ्या काय झाल्या त्या दोघ्या वडिलांच्या म्हणजे मावश्याच होणार आहेत माधुरच्या वडिलांची कोण असणार आहे तर ती मावशीच असणार आहे कारण त्या दोघींच्या आजी आहेत त्या आणि त्या आज्जा आज्या बहिणी आहेत त्या हिच्या वडिलांची ती मावशी आणि तिच्या वडिलांची ती मावशी असणार आहे म्हणजे ऑप्शन सीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपले योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस मीटर लांबीच्या दोरीचा तुकडा चार ठिकाणी सारख्या अंतरावर कापला तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल तर या प्रकारचा प्रश्न या अगोदर आपण सोडवलेला आहे तुम्हाला माहिती आहे तर लक्षात घ्या कोणतेही आता तुम्ही ही पंचेऐंशी मीटरची दोरी आहे मला त्याला तुम्ही जर चार ठिकाणी कट मारले हा एक दोन तीन चार तर एकूण तुकडे किती होतात एक दोन तीन चार पाच म्हणजे जेवढे तुम्ही कट मारता त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होत असतो त्यामुळे लक्षात घ्या मुले काय करतात डायरेक्ट इथे चारने भाग करताना आन्सर काढतात तसं नाहीतर एकूण पाच तुकडे होतात चार कट मारल्यावर तर त्या पाचने तुम्हाला पंचेचाळीसला भागायचा आहे पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस मग एक, एक, एक तुकडा किती मीटरचा असणार आहे तर तो नऊ मीटरचा असणार आहे जे की ऑप्शन सीमध्ये आपल्याला दिलेला आहे तेच आपलं योग्य आंसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर आता इंग्रजी अक्षर मालिकेवरती आधारित हा प्रश्न आहे तर आपल्याला इथे ए बी सी डी असे चार चारचे गट दिले आहेत ई जी आय ई एच केन तर या प्रकारे चार गट दिलेले आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ए आणि सी यामध्ये काय आहे बी कट करून पुढे सी घेतलेला आहे तर ह्या बी नंतर पुढे काय घेतलं आहे e त्यांनी ई घेतला आहे म्हणजे बी नंतर सी व डी हे दोन शब्द कट केलेत म्हणजे पहिल्यांदा एक शब्द कट केला परत दोन शब्द कट केलेत बी सा बीसाठी इथे ई घेतलेला आहे त्यांनी त्यानंतर इथला तीन नंबरचा सी आहे तर ह्या सीसाठी जी घेतलेला आहे सी नंतर डी एफ म्हणजे तीन शब्द कट करून पुढचा त्यांनी जी घेतलेला आहे आणि इथे काय डी आहे डी नंतर ई e एफ जी एच आय म्हणजे इथे चार शब्द कट करून पुढचा आय घेतलेला आहे म्हणजे एक दोन तीन चार या प्रमाणात हे शब्द कट केलेले आहेत तर आता पुढे सीई जी आय नंतर तुम्ही जर पाहिलं सी नंतर एक शब्द कट करून ई घेतलेला आहे डी कट करून ई नंतर यफ जी हे दोन शब्द कट करून यच घेतलेला आहे जी नंतर यच आय जे कट करून के घेतलेला आहे आणि आय नंतर जे के यल एम कट करून एन घेतलेला आहे म्हणजे एक दोन तीन चार असे शब्द वगळायची आणि पुढचा शब्द घ्यायचा तर आता ई एच के एनसाठी काय येणार आहे मग ई नंतर एफ कट करून पुढे काय येणार आहे जी येणार आहे त्यानंतर दोन नंबरचा शब्द आहे यच यच नंतर आय जे कट करून काय येणार आहे के येणार आहे त्यानंतर के के नंतर यल एम हे दोन शब्द कट करू काय येणार एल यम यन हे दोन कट करून काय येणार आहे ओ येणार आहे आणि यन नंतर ओ पी क्यू आर कट करून पुढे काय येणार आहे तर ते यस येणार आहे म्हणजे पुढे चार शब्द कट करून यस म्हणजे जी के ओ एस हे कशामध्ये दिसत आहे तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिसत आहे म्हणजे पुढे प्रश्न चिन्हाच्या जागी जी के ओ एस हे चार शब्द येतील पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी तर आता इथे आपल्याला काय दिले आहे शाळेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांच्या रांगेत उ उभे राहण्यास सांगितले मी दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्म्या रांगांची संख्या आहे म्हणजे जेवढी एका रांगेत समजा दहा जर मुले असेल तर एकूण त्याच्या निम्म्या रांगा म्हणजे पाच रांग आहेत याप्रमाणे हे दिलेलं आहे म्हणजे एका रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्मी जे आहेत ते रांगांची संख्या आहे तर प्रत्येक रांगेत किती मुले आहेत म्हणजे एका रांगेत किती मुले आहेत हे आपल्याला काढायचं आहे तर लक्षात घ्या गणितात काय दिलं आहे आपल्याला एकूण रांगेत जे आहे तर ती दोनशे अठ्ठ्याऐंशी मुले आहेत असं दिलेलं आहे म्हणजे जेवढे एका रांगेत मुले आहेत त्याच्या निम्मी जे आहेत तर त्या रांगाची संख्या आहे म्हणजे जेवढे मुले एका रांगेत आहेत त्याच्या निम्मी जे आहे तर ती रांगाची संख्या आहे तर आपण जर एक स मुले आहेत असे जर मानले मग रांगाची संख्या काय आणणार आहे म्हणजे एका रांगेत जर आपण एक स मुले मानले तर रांगांची संख्या मुलांच्या अर्धी म्हणजे रांगांची संख्या काय काय होणार आहे एक स छेद दोन ही रांगांची संख्या येणार आहे मग आता एकूण मुले किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर एकूण बरोबर काय असतं एकूण एका रांगेतील मुलांची संख्या गुणवले एकूण रांगा तर लक्षात घ्या मुलांची संख्या आहे आपण एक मानले आहे आणि रांगांची संख्या एक स दोन म्हणजे एक स गुणवले एक स छेद दोन हे येणार बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे रांगेतील मुलांची संख्या गुणवले एकूण रांगा केल्या का आपल्याला एकूण मुले मिळणार आहेत एकूण मुले दोनशे अठ्ठ्याऐंशी दिलेली आहेत तर हे एक्स आणि एक्स हे एक वर्ग झालं आणि हे दोन भागा करताय तिकडे दोनशे अठ्ठ्याऐंशीला गुणाकारात गेलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन्ही किती येतं पाचशे शहात्तर म्हणजे एक वर्ग बरोबर पाचशे शहात्तर आलं तर, तर पाचशे शहात्तर कशाचा वर्ग आहे चोवीसचा वर्ग आहे म्हणजे एक्स बरोबर किती आलं चोवीस म्हणजे चोवीस मुले जे आहेत तर ते एका रांगेत असणार आहेत आणि चोवीसच्या निम्मे किती बारा म्हणजे बारा जे आहेत तर त्या रांगा असणार आहे आणि बारा आणि चोवीसचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो येतो दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आपण हे काढलेलं ॲन्सर बरोबर आहे जे एका रांगेत चोवीस मुले असणार आहेत तर चोवीस कशामध्ये दे दिले आपल्याला तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी राजेशचा जन्म पंधरा मे एकोणीसशे एकोणनव्वदला झाला असेल तर त्याचे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला रोजी वय किती असेल तर इथे काय करायचं असं जेव्हा गणित दिलं असतं तर सरळ लिहून घ्यायचं आधी मोठं काय आहे पुढची तारीख अगोदर लिहायची ही पंचवीस आता महिना किती पंचवीस तारीख आहे महिना कितीचा आहे ऑक्टोंबर म्हणजे दहावा महिना आहे आणि किती, मजे महेना है, किती साला है, साल आहे दोन हजार तेवीस सालच्या जागे आता इथे साल लिहायचं आता इथे किती सांगितलं आहे पंधरा मे तर इथे पंचवीसच्या खाली पंधरा लिहायचं दिवसाच्या खाली दिवस मे म्हणजे पाचवा महिना म्हणून इथे पास, पास लिहायचं खाली आणि इथे दोन हजार तेवीस आहे तिथे एकोणीसशे एकोणनव्वद आहे तर सरळ इथं काय करायची यांची वजाबाकी करायची प्रत्येकाची सेपरेट पंचवीसमधून पंधरा गेले किती राहिले दहा राहिले त्याप्रमाणे दहामधून पाच गेले पाच राहिले आणि दोन हजार तेवीसमधून दोन हजार एकोणीस जर वजा केलं तर किती राहतात चौतीस राहतात म्हणजे चौतीस वर्ष हे मधले पाच महिने आणि दहा दिवस चौतीस वर्ष पाच महिने दहा दिवस हे जे आहे तर त्याचे वय असणार आहे तर हे वय काढण्यासाठी तुम्ही डायरेक्ट आता असं वजाबाकी करून काढू शकता तर चौतीस वर्ष पाच महिने दहा दिवस ऑप्शन एकमध्ये आपल्याला दिसत आहे तर राजेशचा जन्म पंधरा मे एकोणीसशे एकोणनव्वला झाला असेल तर त्याचे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला रोजी वय किती असणार आहे चौतीस वर्ष पाच महिने आणि दहा दिवस जे की आपल्याला ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आंसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी तर ॲनॉलॉजीवरती आधारित हा प्रश्न आहे चे, चैत्र महिनेला श्रावण जसा घेतलेला आहे तसा ज्येष्ठ महिन्यासाठी कोणता महिना येईल तर इथे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण म्हणजे पाचवा महिना घेतलेला आहे इथे देखील ज्येष्ठ आषाढ त्यानंतर श्रा भाद्रपद अश्विन आणि कार्तिक म्हणजे कार्तिक जो महिना आहे मैज़ मैज़ तो ज्येष्ठसाठी येणार आहे म्हणजे पाच महिन्यानं पुढं जायचं तुम्हाला म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे चैत्रसाठी जसा श्रावण येतो तसा ज्येष्ठसाठी कोणता कार्तिक महिना येणार आहे जे की ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक ब्याऐंशी इथे दिलेला आहे खालीलपैकी विसंगत घटक ओळखा विसंगत म्हणजे काय वेगळा घटक ओळखायचा आहे तर आता इथे आपल्या चार नद्यांची नावं दिलेली आहेत तापी गोदावरी कावेरी आणि कृष्णा तर आता ह्या नद्यांमध्ये तुम्हाला आता वेगळी नदी शोधायची आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं गोदावरी कावेरी आणि कृष्णा ज्या की इकडे तुमच्या अशा पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्या वाहतात ज्या की बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या तीन नद्या आहेत गोदावरी कावेरी आणि कृष्णा पण तापी ती जी नदी आहे तर ती इकडून जाते आणि इकडे अरबी समुद्राला जाऊन मिळते म्हणजे एकटीच पश्चिम वाहिनी नदी आहे आणि बाकी तिघं जी आहेत तर त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत तापी पश्चिम वाहिनी असल्यामुळे विसंगत घटत असेल तापी नदी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल तर शिक्षक दिन कधी आला आहे तर आता शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबर तर पाच सप्टेंबरचे आपल्याला इथे काय दिलेली आहे तारीख दिलेली आहे पाच सप्टेंबरला कोणता आहे मंगळवार दिलेला आहे तर त्याप्रमाणे आपल्याला गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोंबर म्हणजे दोन ऑक्टोंबरला कोणता वार असेल तर पाच सप्टेंबरचे सप्टेंबरच्या महिन्यातले राहिले किती दिवस हे पंचवीस दिवस राहतात आणि ऑक्टोंबरचे दोन दिवस म्हणजे किती सत्तावीस दिवस झाले म्हणजे सत्तावीस दिवस जे आहे तर तो वार पुढे जाईल सत्तावीसला जर सातने भागलं सात तरीख एकवीस उरले सहा म्हणजे बाकी किती उरते सहा मी सहा दिवसांनी जो आहे तर तो दिवस पुढे जाईल किंवा एक दिवसाने मागे म्हणजे मंगळवारच्या पुढे सहा दिवस गेला तर तो कोणता वार येणार आहे सोमवार किंवा मागे एक दिवस आला तर तो येतो सोमवार म्हणजे आणि हे ह्याच्या देखील एक शॉर्ट ट्रिक असते म्हणजे शिक्षक दिन आणि जो काय तुमची गांधी जयंती असते यामध्ये सहा दिवसाचा फरक असतो तो दिवस सहा दिवसाने पुढे जातो किंवा एक दिवसाने मागे जातो हे तुम्ही लक्षात घ्या तर सोमवार म्हणजे ते आता कोणता जरी वार दिला असता समजा बुधवार दिला असता तर बुधवारच्या पुढे सहा दिवस म्हणजे काय मंगळवार आला असता आणि बुधवारच्या मागे एक दिवस म्हणजेच मंगळवार म्हणजे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर इथे मंगळवार दिला आहे मंगळवारच्या पुढे सहा दिवस किंवा मागे एक दिवस म्हणजे सोमवार जो आहे तर त्या दिवशी गांधी जयंती असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी एक घड्याळ दर तासाला तीस सेकंद मागे पडते सकाळी आठ वाजता लावलेले घड्याळ संध्याकाळी आठ वाजता किती वेळ दाखवेल तर लक्षात घ्या दर तासाला किती मागे पडते म्हणजे मागे पडते तीस सेकंदाने मागे पडते एका तासाला सकाळी आठ वाजता लावले योग्य तर संध्याकाळी आठ सकाळी आठ ते संध्याकाळी आठ एकूण किती तास होतात बारा तास होतात म्हणजे एका तासाला तीस सेकंद मग बारा तासाला हे किती बारा तरी छत्तीसन वार्ता शून्य म्हणजे तीनशे साठ सेकंद जे आहे तर ते घड्याळ जे आहे तर तुमचं महागं राहणार आहे आता तीनशे साठ सेकंदाला जर आपण मिनटामध्ये कन्वर्ट केलं तर त्याला काय करतो आपण साठने भागतो मग तीनशे साठ भागायला साठ जर केलं शून्याला शून्य गेला सहा एक साहा सहा सहा छत्तीस किती मिनटं आहे सहा मिनटं झाली मग सहा मिनिटाने जे घड्याळ तुमचं रात्री आठ वाजता जे आहे तर ते मागे पडणार आहे म्हणजे रात्री आठ वाजता ते सहा मिनटं कमी म्हणजे सात वाजून चौपन्न मिनटं जे आहे तर ती रात्री आठ वाजता वेळ दाखवेल ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हासाठीच्या ठिकाणी येईल म्हणजे आता अंक मालिका दिलेली आहे सतरा सदतीस पासष्ट तर पुढे काय इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सतरा म्हणजे काय केले त्यांनी इथे चारचा वर्ग अधिक एक सदतीसला सहाचा वर्ग अधिक एक आणि पासष्टला आठचा वर्ग अधिक एक म्हणजे चार सहा आठ म्हणजे दोन दोन्ही संख्या वाढत चालल्या आहेत पुढे काय येणार आहे दहाचा वर्ग अधिक एक दहाचा वर्ग असतो शंभर आणि शंभर अधिक एक एकशे एक तर एकशे एक आपल्याला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं प्रश्नचिन्ह जागी येणारं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाऐंशी इथे देखील आपल्याला आता इथे विसंग संख्या ओळखायची आहे दोनशे पंचेचाळीस सहाशे एक्केचाळीस पाचशे तेहत्तीस आणि आठशे बत्तीस तर आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ह्या तिन्ही संख्येची बेरीज केली पाच आणि चार नऊ नऊ दोन किती अकरा येते इथे देखील सहा आणि चार दहा एक अकरा येते इथे ऑप्श तीनमध्ये काय पाच आणि तीन आठ आणि तीन अकरा येते आणि डीमध्ये किती येते आठ आणि तीन अकरा दोन तेरा म्हणजे इथे फक्त ह्याच दिलेल्या संख्येची बेरीज तेरा येते बाकी ठिकाणी अकरा वेळेस म्हणजे अकराच येते म्हणजे विसंगत संख्या काय असणार आहे तर दिलेल्यापैकी तर ती आठशे बत्तीस असेल जे की आपल्याला ऑप्शन एमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तर इथे काय दिले यच जे यम क्यू तर यच जे यम क्यू दिले पुढे काय येईल तर लक्षात घ्या इथे यच यच नंतर त्याने काय केले आय आय म्हणजे एक एक शब्दाचा फरक आहे आय कट केला आहे आणि पुढे काय लिहिला आहे जे लिहिला आहे जे नंतर काय केलं त्यांनी के यल म्हणजे दोन शब्द कट केलेत आणि पुढे यम लिहिलेलं आहे यम नंतर काय आहे यन ओ पी तीन शब्द कट केले पुढे क्यू लिहिलेलं आहे आता क्यू नंतर पुढचे चार शब्द कट करायचे क्यू नंतर काय असतं क्यू आर एस टी यू हे चार शब्द कट करावे लागतील पुढे फी घ्यावं हो लागेल म्हणजे क्यू नंतर पुढे काय येणार आहे फी येणार आहे तर फी कशामध्ये दिसत आहे तुम्हाला तर ऑप्शन बी मध्येच तुम्ही पाहू हो शकता दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी फ्रेंड हा शब्द सांकेतिक भाषेत जे व्ही यम आय आर यच असा लिहितात तर ब्रदर हा शब्द कसा लिहाल तर लक्षात घ्या इथे इथे पण ह्याप्रमाणेच आपल्याला सोडवायचं आहे यफसाठी काय घेतलं आहे आय कट करून म्हणजे जी एच आय तीन शब्द कट करून पुढे त्यांनी जे घेतलेला आहे आर आर नंतर यश टी यू तीन शब्द कट करून फी घेतलेला आहे त्यानंतर आय नंतर जे के यल हे तीन शब्द कट करून पुढे त्यांनी यम घेतलेला आहे त्याप्रमाणे ई नंतर यफ जी यच कट करून पुढे त्यांनी आय घेतलेला आहे म्हणजे प्लस तीन प्लस तीन प्रत्येक शब्दामध्ये त्याने केलेलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे ब्रदर या शब्दासाठी काय करा काय येईल तर बी प्लस तीन जर तुम्ही केलं बी सी डी ई काय येणार आहे इथे सी डी ई हे तीन शब्द कट करायचे आपल्याला आणि त्याच्या पुढचा शब्द घ्यायचा आहे बी नंतर सी डी ई e कट केले राहायला काय यफ म्हणजे सुरुवात याची एफने होणार आहे तर इथेच तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळून जातो सुरुवाती एफने होणार आहे इथे जर तुम्ही पाहिला तर बी ए सी ह्याच्यामध्ये सुरुवात एफने नाहीच होत आहे कारण तुम्ही पाहिलं तर यस जी आणि यूने ने सुरुवात होते म्हणजे यफने ने सुरू होणारा एकच पर्याय आहे यफ वी यस के यल आय व्ही हेच तुमचं ॲन्सर असणार आहे पुढे देखील तुम्हाला जर वाटत असेल तर हे चुकीचं आहे तर पुढे देखील चेक करू करू शकता आर नंतर काय यश टी यू हे तीन शब्द कट केले पुढे वी आला नंतर ओ नंतर पी क्यू आर कट केले पुढे यस आला म्हणजे इथे शेवटचा कोणता आहे फी म्हणजे आर नंतर यश टी यू कट केले फी आला म्हणजे आपलं काढलेले आन्सर जे आहे तर ते योग्य आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद काय दिले आपल्याला इथे दोन तास पंचवीस मिनिटे आणि चोवीस सेकंद यांचे एकूण सेकंद किती म्हणजे एकूण सेकंद आपल्याला काढायचे आहेत दोन तास पंचवीस मिनिटे आणि चोवीस सेकंदाचे तर गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे लिहून घेऊया दोन तास पंचवीस मिनिटे चोवीस सेकंद तर एका तासामध्ये किती मिनटं असतात एकशे वीस मिनटं झाले हे पंचवीसला हे पंचवीस मिनटं आणि हे चोवीसला चोवीस सेकंद तर एकशे वीस मिनटामध्ये किती सेकंद असतील तर एका मिनटात साठ सेकंद म्हणजे एकशे वीस गुणवले साठ पंचवीस मिनटाचे पंचवीस गुणवले साठ अधिक हे चोवीसला चोवीस बार बारसंघ बहात्तर वरच्या दोन शून्य म्हणजे सात हजार दोनशे झालं हे पंचवीस सक्क दीडशे वरचा एक शून्य म्हणजे पंधराशे झालं आणि हे चोवीस तर ह्या तिघांची जर बेरीज केली सात हजार दोनशे अधिक पंधराशे अधिक चोवीस ते जर गेले तर आठ हजार सातशे चोवीस यांची बेरीज येते म्हणजे एकूण टोटल सेकंद किती असणार आहेत दोन तास पंचवीस मिनिटे आणि चोवीस सेकंदामध्ये तर आठ हजार सातशे चोवीस म्हणजेच तर आठ हजार सातशे चोवीस जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद एका शाळेत मुले व मुली यांचे संख्याचे गुणोत्तर पाचास चार आहे तर पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गसंख्या असणार नाही म्हटले बघा असणार नाही म्हणजे इथे तुम्हाला बाकी काय दिले नाही गुणोत्तर दिले तर यावेळेस काय करायचं ह्या दोन गुणोत्तरांची बेरीज करायची तर पाच अधिक चार जर केलं तर किती येतं नऊ येतं तर आता इथे ह्या दोन्ही गुणोत्तराची तुम्ही जर बेरीज केली तर किती आली नऊ आली तर आता खालीपैकी नऊने आता तुम्हाला इथे पर्यायामध्ये काय दिसणार आहे नऊने भाग जाणाऱ्या तीन संख्या तुम्हाला भेटतील आणि एक तुम्हाला भेटणार नाही कारण तेच आपला आन्सर असणार आहे जे की वर्गाची मुलांची संख्या नसणार आहे आता चार आणि चा तीन सात आणि दोन नऊ ह्यांची बेरीज नऊ येते म्हणजे नऊच्या पट्टीत आहे नऊने भाग जातो पाच आणि तीन आठ आणि एक नऊ हा देखील नऊच्या पट्टीत आहे पाच आणि पाच दहा आठ अठरा अठरा देखील नऊच्या पट्टीत आहे पण इथे तर तुम्ही पाहिलं ऑप्शन डीमध्ये सहा चार दहा तीन किती तेरा येते तेरा नऊच्या पट्टीत आहे का नाही म्हणजे हे दिलेली तीन संख्या आहे चारशे तेवीस पाचशे एकतीस पाचशे पंच्याऐंशी ही त्या वर्गांची संख्या असू शकते पण सहाशे त्रेचाळीस ही कधीच त्या वर्गाची संख्या असणार नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव जर आर्मी हा शब्द तीन वीस पंधरा सत्तावीस असा लिहिला तर पोलीस हा शब्द त्याच संख्येत एक भाषेत कसा लिहिला जाईल तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आर्मीला आर्मी आता इथे आपण लिहून घेतलेला आहे आणि पोलीसला पोलीस तर इथे काय केले बघा पहिला जो शब्द आहे ए नंतर प्लस दोन केले मग इथे काय आलं तीन आलं आर आर किती नंबरला असतं अठरा नंबरला त्याच्यामध्ये प्लस दोन केले प्रत्येकामध्ये प्लस दोन करत गेलेलं आहे एम तेरा नंबरला असतं आणि वाय पंचवीसला असतं प्रत्येकामध्ये दोन दोन केल्यामुळे इथे तीन वीस पंधरा सत्तावीस त्यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे पोलीसची आता आपल्या संख्या काढायची आहे पी जो आहे तर तो वर्णानुक्रमे सोळा नंबरला असतो ओ असतो पंधराला यल बाराला आय नऊ नंबरला सी तीन नंबरला आणि ई पाच नंबरला ह्या सर्वांमध्ये प्लस दोन जर केलं तर सोळा दोन हे अठरा पंधरा दोन हे सतरा बारा आणि दोन चौदा नव दोन अकरा तीन दोन पाच आणि पाच दोन सात म्हणजे अठरा सतरा चौदा अकरा पाच सात हे जे आहे तर ते पोलीससाठी येणार आहेत जे की आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसत आहे सात असलेलं एकच पर्याय ऑप्शन म्हणजे ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव एक पेला व एका तांब्यात अनुक्रमे एकशे पासष्ट व दहा दोनशे दहा मिली पाणी भरले जाते म्हणजे एका पेल्यात जे आहे तर ते एकशे पासष्ट मिली आणि एका तांब्यात दोनशे दहा मिली पाणी भरले जाते पंधरा लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला व दोन तांबे पाणी काढल्यास बादलीत किती मिली लिटर पाणी राहील तर आता पंधरा लिटरमधून तुम्हाला हे दोन तांबे आणि एक प्याला पाणी काढायचं आहे म्हणजे हे सुरुवातीला तुम्हाला हे लिटर आहे तर ते सर्व मिली लिटरमध्ये त्याचं तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर बाटली पंधरा मिलीची आहे म्हणजे पंधरा लिटरची बादली आहे तर ह्या बादली पंधरा लिटरचं किती झालं पंधरा गुणवले हजार म्हणजे पंधरा हजार मिली लिटर झालं एकूण कपॅसिटी तर त्यातनंतर त्यांनी काय केलं आहे पियची कपॅसिटी आहे एकशे पासष्ट एम एल आणि तांब्याची कपॅसिटी आहे दोनशे दहा एम एल तर आता हे दोन तांब्याचं एवढं पाणी त्यांनी काढलेलं आहे तर दोन तांब्याचं किती झालं दोनशे दहा गोणाऱ्या दोन हे चारशे वीस झालं आणि पेला एकशे पासष्ट म्हणजे एकच पेला काढला आहे म्हणजे एकशे पासष्ट एम एल म्हणजे एकशे पासष्ट आणि हे चारशे वीस किती झालं एकूण पाचशे पंच्याऐंशी मिलीलीटर त्यांनी जे आहे तर त्यातलं त्या पंधरा लिटरच्या बादलीतून त्यांनी पाणी काढलेलं आहे मग पंधरा लिटर बादलीची क्षमता किती आहे पंधरा हजार त्यातून जर हे पाचशे पंच्याऐंशी तुम्ही जर वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे आपलं त्या शल्ली शिल्लक राहिलेलं पाणी मिळेल त्याच्या अजून जर तुम्ही ही वजा बाकी केली तर चौदा हजार चारशे पंधरा मिलीलीटर पाणी जे आहे तर ते शिल्लक राहील तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर चौदा हजार चारशे पंधरा आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याण्णव एका गटातील पंधरा मुलांची सरासरी वय सतरा पॉईंट पाच वर्ष आहे त्या गटाला आणखी एक मुलगा आल्यास म्हणजे आणखी एक मुलगा वाढल्यास सर्वांच्या वयाची सरासरी अठरा झाल्यास नवीन मुलाचे वय काढा तर असा शिक्षक आणि मुलांचा ह्या अगोदर आपण प्रश्न पाहिलेला त्रा आप होता तर त्याचप्रमाणे आपल्याला हा सोडवायचा आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता काय दिले आपल्याला पंधरा मुलांची सरासरी दिली सतरा पॉईंट पाच वर्ष सरासरी वय आहे पंधरा मुलांचं आता त्याने पुढं काय म्हणले त्यामध्ये एक मुलगा वाढला म्हणजे पंधरा होते आता किती झाली सोळा मुले झाली आणि त्यांची देखील सरासरी दिलेली आहे सोळा मुलांची सरासरी किती झाली एक मुलगा वाढल्यावर सरासरी अठरा झाली म्हणजे सरासरीचा इथं फरक जर तुम्ही काढला अठरा वाजा सतरा पॉईंट पाच म्हणजे शून्य पॉईंट पाच किंवा एक छेद दोनने जी आहे तर ती सरासरी जी वाढलेली आहे एक मुलगा वाढल्यामुळे मग आता त्या नवीन वाढलेल्या मुलाचं वय आपण डायरेक्ट ह्या फॉर्म्युलेने काढतो तर नवीन मुलाचे बरोबर काय असतं फॉर्म्युला सरासरीतील फरक गुणले अगोदरची मुलांची संख्या अधिक नवीन सरासरी हा फॉर्म्युला असतो सरासरीतील फरक किती आहे आत्ताच आपण पाहिला शून्य पॉईंट पाच आहे अगोदरची मुले किती आहेत पंधरा आहेत आणि नवीन सरासरी आहे अठरा म्हणजे जून शून्य पॉईंट पाच गुणवले पंधरा जर केलं तर हे सात पॉईंट पाच येतं आणि अधिक अठरा म्हणजे अठरा सात हे पंचवीस आणि पॉईंट पाच म्हणजे पंचवीस पॉईंट पाच वर्ष जे आहे तर ते नवीन ॲड झालेल्या मुलाचे वय असणार आहे किती पंचवीस पॉईंट पाच वर्षे तर पंचवीस पॉईंट पाच आपल्याला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तर काय दिलं आपल्याला इथे दोनशे मीटर लांबीची लांबीच्या आगगाडीस एका खांबास बारा सेकंदात ओलांडते म्हणजे दोनशे मीटर लांबीची आगगाडी एका खांबास बारा सेकंदात ओलांडते तर गाडीचा ताशी वेग किती तर लक्षात घ्यायचे आपल्याला मीटर प्रति सेकंद आपल्याला वेग दिलेला आहे म्हणजे वेग बरोबर काय असतं भागिले वेळ अंतर आहे इथे दोनशे आणि वेळ किती आहे बारा सेकंद आहे पण हे कसं झालं मीटर आहे वर आणि खाली मीटर पर सेकंद झालं ह्याचं किलोमीटर प्रति आवर करायचं आहे त्याला आपण काय करतो गुणवले अठरा छेद पाच असं करतो तर तिथे अठराशे पाच आलं सहा एके साहित्य सहा दोन्ही बारा साहित्रीक अठरा पाच एक पाच पाच चोक वीस आणि पाच शून्य शून्य म्हणजे वर चाळीस आल चाळीस गुणवले तीन किती आलं एकशे वीस भागिले दोन म्हणजे किती आलं साठ साठ जे आहे तर तो किलोमीटर प्रति तासामध्ये त्या गाडीचा वेग असणार आहे साठ किलोमीटर प्रति तास जे की ऑप्शन बीमध्ये दिलेला आपल्याला तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक पंच्याण्णव सुरेशने व्यवसायात दहा हजार रुपये व रमेशने व्यवसायात चार हजार रुपये भांडवल गुंतवणूक केलेल्या व्यापारात एकवीसशे रुपये नफा झाल्यास नफ्यात सुरेशचा हिस्सा किती असेल तर लक्षात घ्या सुरेश व रमेश यांनी दहा हजार व चार हजार याप्रमाणे गुंतवणूक केली आहे आणि त्यांना शेवटी एकवीसशे रुपये नफा झालेला आहे तर त्यातला आपल्या सुरेशचा नफ्याचा वाटा काढायचा आहे तर अगोदर आपण सुरेश आणि रमेश यांचं गुंतवणुकीचं गुणोत्तर काढूया सुरेश आणि रमेश दहा हजार आणि चार हजारप्रमाणे गुंतवलेत मग तीन शून्याला इकडच्या तीन शून्य गेल्या इकडं राहिलं दहा इकडं राहिलं चार पाच दोन्ही दहा बे दोन्ही चार म्हणजे पाचच दोन जे आहे तर ते दोघांचं गुणोत्तर आलं तर मग एकूण त्यांचं गुणोत्तर काय आहे तर पाच आणि दोन सात म्हणजे एकूण त्यांचा नफ्याचा हिस्सा सात आहे तर त्यातला सुरेशचा हिस्सा आपल्याला का काढायचा आहे आणि एकूण नफा त्यांना एकवीसशे रुपये झालाही दिलेला आहे त्या एकवीसशेपैकी सुरेशचा हिस्सा काय असणार आहे सुरेशचं गुणोत्तर आहे पाच पण कितीपैकी सातपैकी पाच म्हणजे पाच छेद सात हे सुरेशचं झालं हिस्सा गुणवली किती नफा आहे एकवीसशेच्या पाच छेद सात सात एके सात सात तरी एकवीस सात शून्य शून्य आणि तीस गुणवले पाच मग पाचशे पंधरा मग किती आलं पंधराशे मग इथे तीनशे आलं समजा इथे सात न भागलं एक विचारला तरी तीनशे येतं तीनशे गुणवले पाच हे पंधराशे पंधराशे रुपये जो आहे तर तो सुरेशचा हिस्सा असणार आहे आणि सहाशे रुपये जो आहे तर तो रमेशचा हिस्सा असणार आहे आपल्याला विचारलेलं सुरेशचा हिस्सा तर पंधराशे रुपये सुरेशचा हिस्सा आहे तर ऑप्शन सीमध्ये दिलेला आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव सहा मीटर लांब व चार मीटर रुंद खोलीमध्ये तीस सेंटीमीटर लांब व वीस सेंटीमीटर रुंद आकाराच्या किती फारशा बसतील म्हणजे हा आपल्याला चौ म्हणजे कशाला आयताच वरती आधारित प्रश्न आहे लक्षात घ्या आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती हे तुम्हाला सर्व माहीत असणं गरजेचं आहे तर हा आयतावरती आधारित प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करावं याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवा तर याचं अँसर आपण पाहूयात अगोदर तर लक्षात घ्या आपल्याला खोलीची लांबीवर उंदी दिलेली आहे सहा मीटर आणि चार मीटर ही खोली आहे तर आता हे जर सेंटीमीटरमध्ये केलं तर हे सहाशे सेंटीमीटर होईल कारण एक बरोबर शंभर सेंटीमीटर असताना हे चारशे सेंटीमीटर झालं म्हणजे चारशे सेंटीमीटर बाय सहाशे सेंटीमीटर ही खोली आहे मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर ह्या खोलीचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल खोलीचं क्षेत्रफळ लांबी गुणवले रुंदी म्हणजे सहाशे गुणले हे चारशे म्हणजे किती सायन चौक चोवीस आणि वरच्या ह्या चार शून्य दोन लाख चाळीस हजार हे सेंटीमीटर वर्ग हे त्या खोलीचं क्षेत्रफळ आलं तर आता आपल्याला फरशी पण देखील दिलेली आहे त्याची लांबी तीस आणि रुंदी वीस सेंटीमीटर दिली आहे आपल्याला काय करावं लागेल फरशीचं पण क्षेत्रफळ इथे काढून घ्यावं हो लागेल फरशीचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं लांबी गुणवले रुंदी लांबी आहे ती रुंदी आहे वीस तीन दोन्ही सहा आणि वरचे दोन शून्य म्हणजे सहाशे सेंटीमीटर वर्ग हे काय आलं फरशीचे क्षेत्रफळ आलं मग एकूण फरशा किती लागणार आहेत तर ह्या एकूण खोलीच्या क्षेत्रफळाला ह्या एकूण फरशीच्या क्षेत्रफळाने जर भागलं तर आपल्याला एकूण किती फरशा लागतील त्या मिळेल खोलीचे क्षेत्रफळ भागेल फरशीचे क्षेत्रफळ खोलीचं आहे दोन लाख चाळीस हजार आणि आत्ताच आपण काढले सहाशे जे आहे तर ते फरशीचं आहे दोन शून्याला ह्या इकडच्या दोन शून्या कड झाल्या हे राहिलं किती चोवीसशे आणि भागिले सहा साय कि साय साईन चौक चोवीस आणि वरच्या दोन शून्य किती आलं चारशे म्हणजे एकूण किती फरशा लागणार आहेत तर त्या तीस बाय वीस सेंटीमीटरच्या चारशे फरशा त्या खोलीमध्ये बसवाव्या लागतील तर चारशे आपल्याला ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव तर हा देखील आयताच्या म्हणजे आयतावर आधारित हा प्रश्न आहे तुम्ही इथे पाहू शकता एका आयताची परिमिती तीस सेंटीमीटर आहे व लांबी आठ सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती तर आता इथे आपल्याला परिमिती दिली आहे आणि लांबी दिली आहे त्यावरून आपल्याला रुंदी काढायची आहे आणि लांबी व रुंदी आली की आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येईल तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय दिलं आहे आयताची परिमिती दिली आहे तीस सेंटीमीटर व लांबी दिली आहे आठ सेंटीमीटर मग आपण इथे काय करतो आयताची परिमिती बरोबर दोन कांसात लांबी अधिक रुंदी हे आपल्याला माहिती आहे सूत्र आहे त्याचं परिमिती दिलेली आहे तीस आणि दोन कंसात लांबी दिलेली आहे आठ अधिक बी तर आता हे दोन इकडे गुन्हा करत आहे इकडे तीसला ते भाग करत जाईल तीस भागेले दोन बरोबर हे आठ अधिक बीला आठ अधिक बी बे के बे पंधरा दोन्ही तीस म्हणजे पंधरा बरोबर आठ अधिक बी आध आध हो मग बी बरोबर काय होणार आहे आठ अधिक आहे तिकडे जाऊन वजा होईल पंधरामधून बी बरोबर पंधरा वजा आठ पंधरातून आठ गेली राहिली सात म्हणजे बी बरोबर किती आला तुमचं सात सेंटीमीटर आलं जी की रुंदी आहे तुमची तर लक्षात घ्या आपल्याला काय विचारले क्षेत्रफळ काढायचं आहे त्याचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणवले रुंदी मग काय येणार आहे क्षेत्रफळवर लांबी आहे आठ रुंदी आत्ताच काढले सात आठीसाठी छप्पन्न म्हणजे छप्पन्न सेंटीमीटर वर्ग हे काय आलं त्या आयताचं क्षेत्रफळ असणार आहे छप्पन्न सेंटीमीटर वर्ग तर कशामध्ये दे दिले आपल्याला ऑप्शन बी मध्ये दे दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तीन मुलांच्या वयाची सरासरी वीस वर्षे असून त्यांचे वयाचे गुणोत्तर चार चारास पाच आहे तर सर्वात मोठ्या मुलाचे वय किती तर आता इथे आपल्या तीन मुलांच्या वयाची सरासरी दिली आहे आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे तर लक्षात घ्या आपल्या तीन मुलांचे वयाचे गुणोत्तर दिलेले आहे किती तीनास चारास पाच आहे ते जर आपण एक्स प्रमाणात मानलं तर त्यांची वय काय असणार आहेत गुणोत्तराप्रमाणे हे तीन एक्स हे पहिल्याचं चार एक्स दुसऱ्याचं आणि पाच एक्स तिसऱ्याचं हे एकसं प्रमाणात मांडल्यावर त्यांची वये येणार आहेत तर आपल्याला काय दिलं आहे अजून तीन मुलांच्या वयांची सरासरी दिलेली आहे वीस वर्षं आता सरासरी जर वीस वर्ष असेल तर मग तीन मुलांच्या वयाची बेरीज किती असणार आहे सरासरी गुणवली एकूण मुलांची संख्या तीन म्हणजे वीस गुणवले तीन म्हणजे साठ वर्ष जे आहे तर ती तिघांच्या वयाची बेरीज असेल तर आता तिघांच्या वयाची बेरीज साठ असेल आपल्याला माहिती आहे आणि तिघांची वये माहिती आहे तीन एक चार एक सांच एकसं म्हणजे असं आपण लिहू शकतो तीन एक्सं अधिक चार एक अधिक पाच एक बरोबर हे साठ तीन आणि चार सात आणि पाच बारा एक्स झालं हे मी साठ बरोबर बारा एक स तर आता बारा इकडे तर आहे आता इकडे भागा करत जाईल साठला साठ भागेले बारा बरोबर एक बारा इक्के बारा बारा पंचे साठ म्हणजे एक सी किंमत आली आपल्याला इथे पाच मग सर्वात मोठ्या मुलाचे वय आपल्या इथे काढायला सांगितले सर्वात मोठ्या मुलाचं गुणोत्तर किती आहे पाच आहे म्हणजे पाच हे सर्वात मोठ्या मुलाचं वय आहे पाच गुणवले ही किंमत पाच पाचापाचा किती आला पंचवीस वर्षे पंचवीस वर्ष जे आहे तर ते काय असणार आहे तर ते आ, सर्वात मोठ्या मोलाचं वय असेल पंचवीस वर्षे म्हणजेच तर पंचवीस वर्ष आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल सर्वात मोठ्या मोलाचे वय पंचवीस असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव तर काय दिलं आहे आपल्याला इथे खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे असं कोणतं पर्यटन स्थळ आहे वेळणेश्वर येतं रत्नागिरी जिल्ह्यात पन्हाळे काजी येतं त्याप्रमाणे कशेळी येतं तर हे तीन जी स्थळं आहेत तर ती रत्नागिरी जिल्ह्यात येतात म्हणून वरीलपैकी सर्व जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे तर आपल्या या पेपरमधील आजचा हा शेवटचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक शंभर तर तुम्ही इथे पाहू शकता गटात न बसणारा शब्द ठरवा तर आता चार शब्द दिलेत मीटर थर्मामीटर ॲमपियर आणि गॅलनोमीटर इथे जर तुम्ही पाहिलं मीटर व्होल्टेज ॲमीटर करंट आणि गॅलवेनोमीटर पण विद्युत ती संबंधित आहे म्हणजे विद्युत ह्याच्याशी संबंधित आहेत इलेक्ट्रिसिटीशी संबंधित आहेत तीन युनिट पण थर्मामीटर आपण कशासाठी वापरतो ता टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतो तापमान मोजण्यासाठी म्हणून तो जो आहे तर इतर तिघांपेक्षा वेगळा आहे थर्मामीटर म्हणून ऑप्शन बी जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल थर्मामीटर जो आहे तर तो गटात न बसणारा शब्द असेल तर मित्रांनो आपला जो रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भारतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झाले जो पेपर सुरू होता तर त्याचे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत तर ते आपण इथे आज स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरे बेलायकोनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस